2024 निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक जोमानं तयारीला लागलेले आहेत. गेली दोन टर्म देशात मोदींची जादू पाहायला मिळते, पण आगामी काळात हे चित्र बदलण्याचा प्रयत्न आता विरोधकांनी सुरू केला आहे आणि त्यासाठी अनेक विरोधी पक्षांनी वज्रमुठ घट्ट केली आहे. तर विरोधकांची वज्रमुठ सैल पाडण्यासाठी एनडीएनं देखील तयारी सुरू केली आहे. एकीकडे बंगळुरूत भाजप विरोधात रणनीती आखली जात असताना इकडे राजधानी दिल्लीत एनडीएला भक्कम करण्यासाठी आणि विरोधकांची वज्रमुठ सैल पाडण्यासाठी प्लॅन आखला गेलाय. नेमकं काय घडलं दिवसभरात याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. 2024 लढाई स्पष्ट आहे, एनडीए वर्सेस इंडिया, म्हणजेच नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स विरुद्ध इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स. सगळ्यात आधी दोन्ही बाजूच्या पक्षांची नावं पहा. एनडीएमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, एआयडीएमके, अपना दल, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, निषाद पार्टी, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी, लोक जनशक्ती पार्टी, हिंदुस्तानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक जनता दल, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन, गोरखा नॅशनल लिबरेशन पार्टी, जननायक जनता पार्टी, हरियाणा लोकहित पार्टी, अकाली दल संयुक्त ढिंडसा, जनसेना, असम गण परिषद, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, नागा पीपल्स फ्रंट, नॅशनल पीपल्स फ्रंट, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, IPFT, मिझो नॅशनल फ्रंट, कुकी पीपल्स अलायन्स, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा, पट्टाली मक्कल काची, तमिल मनिला काँग्रेस, पुत्तिया तमिलगम, ऑल इंडिया एनआर काँग्रेस, प्रहार जनशक्ती पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, भारत धर्म जनसेना. आता ही झाली एनडीएच्या 38 पक्षांची यादी. आता बंगळुरूमधील विरोधकांच्या पक्षांची नावं पहा. काँग्रेस, TMC, DMK, आप, SP, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी पवारगट, JDU, RJD, CPM, CPI, CPI, ML, JMM, NC, PDP, RLD, अपना दल, MDMK, KDMK, VCK, RSP, MMK, फॉरवर्ड ब्लॉक, IUML, त्याचबरोबर केरळ काँग्रेस जोसेफ, केरळ काँग्रेस मणी, हे आहेत इंडियात सहभागी झालेले पक्ष. आता दोन्ही बैठकांचं लक्ष एकच, ते म्हणजे लोकसभा 2024 निवडणूक. गेल्या निवडणुकांचे निकाल डोळ्यासमोर ठेवूनच भविष्यातल्या निवडणुकांची रणनीती ठरवली जाते आहे. त्यामुळे सध्याची स्थिती काय आहे ते आधी पाहूया. 11 राज्यांमध्ये इतर पक्षांचं सरकार, 16 राज्यांमध्ये भाजपची सत्ता, लोकसभेत UPA सह मित्रपक्षांचे 143 खासदार आहेत, लोकसभेत NDA सह मित्रपक्षांचे 331 खासदार आहेत, राज्यसभेत UPA सह मित्रपक्षांचे 96 खासदार आहेत, राज्यसभेत NDA सह मित्रपक्षांचे 110 खासदार आहेत. हेच निकाल डोळ्यासमोर ठेवून आता आगामी निवडणुकीची तयारी केली जाते आहे. एकीकडे बंगळुरूत भाजपला टक्कर देण्यासाठी रणनीती आखली जात होती, तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत विरोधकांशी सामना करण्याचा प्लॅन ठरत होता. बंगळुरूमध्ये 26 विरोधी पक्ष एकत्र जमले होते आणि याच बैठकीत नव्या गठबंधनचं नाव ठरलं इंडिया, म्हणजेच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स. यावेळी 11 सदस्यांची एक कमिटीही बनवण्यात आली. इसके बाद हमारी मीटिंग महाराष्ट्र में होगी और हमने निर्णय लिया है, सबने निर्णय लिया है कि अब हम एक एक्शन प्लॅन तयार करेंगे. जर ही एकजूट कायम राहिली तर 2024 मध्ये स्थानिक पक्ष आणि काँग्रेस यांच्यातलं मतविभाजन कमी होईल, परिणामी विरोधकांच्या जागा वाढतील. तर आज पार पडलेल्या दोन्ही बैठकांमध्ये जे पक्ष सामील झाले आहेत ही त्यांच्या मतांची टक्केवारी होती. आता यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांचं विभाजन करणं जरा अवघड आहे, कारण गेल्या वर्षभरात दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे. असं असलं तरी देशात 7 महत्वाच्या पक्षांनी मात्र दोन्ही बैठकांपासून दूर राहणं पसंत केलंय.
आता तटस्थ पक्ष कोणते आहेत आणि त्यांची मतं किती आहेत तेही पाहू. बसपा 3.63%, YSR काँग्रेस 2.53%, TDP 2.4%, बीजू जनता दल 1.66%, BRS 1.25%, अकाली 0.62%, वंचित 0.61%. याच 7 पक्षांनी 2019 साली जवळपास 12.5% मतं घेतली होती, त्यामुळे ही मतं आपल्या बाजूने करण्याचा दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न होईल हे नक्की, आणि त्यांची मतं नक्कीच महत्वाची ठरतील. असं असलं तरी 2024 ची लढाई मात्र स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे NDA वर्सेस इंडिया. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.